मित्रांनो शुभविवाह हो या मालिकेच्या बारामईच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात मात्र सर्वजण आकाशच्या ते अवस्थेने नाराज असतात तर पौर्णिमा बरेच सर्वांना नाश्ता वाढण्याचे नाटक करते आणि सर्वांसमोर म्हणते की बरोबर -बर आहे सर्वांना कसं नाश्ता गोड लागणार कारण सर्वांचा आकाशमध्ये किती जीव आहे आणि आकाशची भूमीमुळे काय अवस्था झाली हे साहजिकच आहे आणि माणूस असा कितीही बदलून एका दिवसात थोडाच बदलत असतो का आपला माणूस जसा आहे तसं ते स्वीकारता आलं पाहिजे आणि हेच बघा आता ही आंघोळीची शिकवणी केवढ्याला बेतली तर लगेच आजीला आकाशच्या त्या भयानक अवस्थेचे आठू लागतात पौर्णिमा म्हणते की चुकून नसेल हे चुकून झाले असेन आणि तिच्या हातातून ते गिजर चालू राहिले असेन हे ती विसरली असेन आणि बरं झालं फक्त हातावर हे सर्व निभावलं नाहीतर वेगळाच अनर्थ घडला असता असं पौर्णिमा मुद्दाम भूमीला टोचने मारण्यासाठी हे सर्व बोलत असते तेव्हा राजाभाऊ आजीला विचारतात की आई आकाश कसा आहे आता तर आई सांगते की बरा आहे तर आभी म्हणतो की आजी आज हे जे काही चालले हे तुला पटते का आजी म्हणते अरे जाऊन दे तर अभि म्हणतो जाऊन दे कसं आणि तू त्या भूमीला का सांगत नाही की एका दिवसात की आकाश बदलणार आहे की नाही तर आजी म्हणते की अरे अभी भूमी जे काही करते ना ते आकाशच्या भल्यासाठीच करते पण आकाशचा आकाशला आकाश या बाबतीत त्रास होतो हे सुद्धा मला मान्य आहे तर लगेच आभी म्हणतो मग आपण गप्पच बसायचे का तिला काहीच बोलायचे नाही का राजाभाऊ म्हणतात की आभी ती नात्याने तुझी वहिनी लागते असे बोलायची नाही तर आभी म्हणतो आकाशसुद्धा माझा भाऊ आहे म्हणून मला त्याची काळजी लागते तर लगेच राजाभाऊ म्हणतात की भूमीसुद्धा त्याची बायको आहे आणि दुसऱ्या कोणाच्या हातातून चूक झाली असती तर तर आभी म्हणतो की आकाशच्या बाबतीत जी काही चूक झाली ती मला चालणार नाही तर राजाभाऊ आभीला समजवण्याचा प्रयत्न करतात मात्र आभी काही ऐकायला तयार नसतो अभि म्हणतो की भूमी आकाशच्या बाबतीत जे काही करते ना ते सर्व आपल्याला एकना एक दिवस महागात पडेल आज तिने त्याला अंघोळ शिकवली आणि उद्या ती त्याला बाहेर फिरण्यासाठी सुद्धा लावेल आणि ही चूक आपल्याला किती महागात पडेल आजी तुला समजते का आणि आकाश जर एकदा बाहेर गेला तर का त्याच्यावर काय परिस्थिती येईल हे याचा विचार तुम्ही केला का आजी आणि आई सुद्धा घरात नाही जोपर्यंत आई विदेशातून येत नाही तोपर्यंत भूमीचे हे कारस्थान थांबलेच पाहिजे आणि आकाशला जर काही झाले तर आई पूर्ण घर डोक्यावर घेईन आणि आपल्याला सुद्धा त्याचा किती त्रास होईल याचा तुम्ही विचार केला का असे आबी सर्वांसमोर मुद्दाम बोलत असतो तेव्हा आजी नाश्ता न ना करता आपल्या रूममध्ये जायला निघते तर भूमी येते आणि भूमी आजीला विचारते की आजी आज नाश्ता का केला नाही मी येतच होते तुम्हाला वाढण्यासाठी तर आजी भूमीकडे बघत काही न बोलता आतमध्ये निघून जाते तर भूमीला खूप वाईट वाटते आणि तीसुद्धा निघून जाते तर पौर्णिमा मात्र खूप खुश होते आणि ही तर फक्त भूमिताई सुरुवात आहे तुला प्रत्येक गोष्टीचे नवीन नवीन चटके आता मी देतच राहणार त्यावर इकडे आजी आकाशच्या रूममध्ये आकाशजवळ येते आणि ती ग्रंथ वाचण्यासाठी घेते तर तिला आठ ते चष्मा मात्र मी रूममध्येच विसरले तेवढ्यात भूमी आपल्या हातामध्ये आजीच्या हातात तो चष्मा देते तर लगेच आजी काही एक बोलत नसते भूमी म्हणते की आजी मी आकाशच्या बाबतीत थोडी काळजी घेण्यासाठी विसरले आणि तो गिझर माझ्याकून कसं चालू राहिला हेच माझ्या लक्षात आले नाही म्हणून ती आजीची माफी मागू लागते तेवढ्या तेथे पौर्णिमा आजीसाठी नाश्ता घेऊन येते आणि भूमीला म्हणते की ताई तू जे काही केले त्याचा खरंच आकाशभाऊजींना किती त्रास झाला ते तुला कसे समजले नाही म्हणून ही, ही आजीला नाश्ता करण्यासाठी देत असते तर लगेच मनू म्हणते की तू ताईवर जे काही आरोप करते ना त्याचा आधी एकदा विचार कर आणि तुला एक सांगते की ताईने गिजर हे बंद केले होते पौर्णिमा म्हणते की अगं कर सकाळपासून सर्वजण ताईलाच बोलत असतात ताईची काही एक चूक नाही तरी मा आन तर पौर्णिमा म्हणते की अगं तू सुद्धा बघितले ना गिझरचे बटन हे ऑन होते आणि आपण तर माणसं आहोत माणसाच्या हातातून चुका होत असतात आणि त्या कबूल करणे हे सुद्धा आपले एक कर्तव्यच आहे ना तर म्हणू म्हणते की ताई अशी चूक कधीच करू शकत नाही हे तुला चांगले माहिती आहे तर लगेच पौर्णिमा म्हणते की इतकी कशी खात्री गं तुला तर लगेच आजी आज म्हणते काय जाऊन तुमचा इतका आरडाओरडा चालला आकाशसुद्धा झोपलेला असं मला समजत नाही का तर भूमी खाली बसून आजीची माफी मागू लागते तर आकाशला जाग येते आणि खूप झोमते असं तो झोपीत म्हणू लागतो तर आजी आज त्याला समजावते तर आजीही भूमीला म्हणते की मी इथून पुढे आकाशच्या बाबतीत असे काही होऊन देणार नाही आणि भू भूमी तू आकाशला बदलण्यासाठी जे काही प्रयत्न करत होते त्याला मी पाठिंबा दिला पण इथून पुढे आकाशला जर असे इजा होणार असेल तर मी तुला पाठिंबा देणार नाही आणि एकदा मरता मरता आमचं लेकर वाचलं त्यामुळे आम्हाला तेव्हापासून त्या हो खूप असे आकाशबद्दल हे वाईट वाटते आणि इथून पुढे भूमी परत या विषयावरून घरामध्ये कोणताही तंटा नको आणि रागिनी येईपर्यंत तू आकाशमध्ये कोणताही बदल करण्याचा निर्णय घेऊ नको तुझ्या मनामध्ये आकाशचं भलं आहे हे आम्हाला माहिती आहे पण निदान थोडं तरी थांब आजी म्हणते की तुझी ती शाळा आणि शिकवणीसुद्धा नको त्याने भलतेच होऊन बसते त्यामुळे मी जे काही सांगते ते तू ऐक आणि आता शांत बस ते 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 तर भूमीला खूप वाईट वाटते आणि पौर्णिमेला मात्र खूप आनंद त्यानंतर इकडे मनू आणि भूमी ह्या किचनमध्ये असतात तर भूमी खूप रडत असते मनू तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते भूमी म्हणते की मला एक कळत नाही माझ्याकून ते गिजरचे बटन ऑन कसेच राहिले तेवढ्या तिथे आकाश येतो आणि भूमी रडत असते तर आकाश म्हणतो की सायकल राणी मी केव्हाच तुला शोधतो आणि ती आपल्याला शाळा सुरू करायची नाही का तेवढ्यात भूमीला ते आजीने आज सांगितलेले की शाळा आणि शिकवणी बंद करायची हे आठवते तर भूमी खूप रडत असते आकाश विचारतो की माणसीवहिनी भूमिताईला काय झाले तेव्हा भूमी मात्र तेथून रडतच आपल्या रूममध्ये निघून जाते तर आकाशला खूप वाईट वाटते आणि मनूसुद्धा काही सांगत नाही त्यानंतर इकडे निलंबरी आणि पौर्णिमा गाडीतून मस्त फिरण्याचा आनंद घेत असतात आणि आकाशवर आणि भूमीवर जी वेळ आली त्यामुळे त्या दोघी खुश होऊन हसत असतात पौर्णिमा निलंबरीला म्हणते की घरातली मोठी सून म्हणून स्वतःला म्हणून घेते पण आता घरातली मोठी सून तिला कशी तिचा पावर खाली करते ते तू बघतच राहा आई तर निलंबरी म्हणते की खरंच सुरुवात तर तू खूप छान केली पौर्णिमा आणि तुझ्या ह्या कर्तृत्वावर आता मला पार्टी पाहिजे तर लगेच पौर्णिमा म्हणते की आज कित्येक दिवसातून त्या भूमीच्या डोळ्यामध्ये मी पाणी पाहिले मला खरंच खूप आनंद झाला आपण खरंच खूप मज्जा करू त्यानंतर इकडे आकाश आपल्या रूममध्ये मस्त असे ॲक्टिंग करत फिरत असतो तेव्हा तो मनूलासुद्धा बाहेर जाऊन देत नसतो तेव्हा आकाश विचारतो की सायकल राणीला काय काय आवडते तर मनू म्हणते की आपण आवडतो तर लगेच आकाश म्हणतो आणखीन काय तर लगेच मनू म्हणते की तुम्हीसुद्धा खूप आवडता तर आकाशला खूप आनंद होतो आणि मी खरंच भू भूमी सायकल राणीला आवडतो का असे तो मनूला विचारतो तर आकाश म्हणतो की आणखीन म्हणजे पदार्थ काय आवडतो तर लगेच मनू म्हणते की ताईला पुरणपोळी वगैरे तर आकाश म्हणतो दुसरं काहीतरी सांग तर लगेच मनू म्हणते की आकाश जिजू ताईला ना जिलेबी खूप आवडते तर आकाश खुश होतो तर आकाश खुश होतो आणि लगेच बाहेर निघून येतो आणि टिटूला म्हणतो की टिटू आता ओरडणारं कोणी नाही चल आपण सायकल राणीसाठी तिच्या आवडती जिलेबी घेऊन येऊ म्हणून आकाश बाजारात येतो तर तो म्हणतो की आता सायकल राणीला खुश करण्यासाठी आपण तिचा आवडता पदार्थ तिला घेऊन जाऊ म्हणजे ती खुश होईल तेव्हा आकाश हा एक जिलेबीवाल्या जवळ येतो आणि त्या जिलेबीवाल्या दुकानदाराला म्हणतो की ओ तुम्ही मला खूप काही जिलेबी अशी माझ्या सायकल राणीसाठी द्या दुकानदार म्हणतो की पैसे आहे का तुझ्याकडे तर, तु तर, तर आकाश म्हणतो नाही पैसे नाही माझ्याकडे आणि मला पैसे आवडत सुद्धा नाही दुकानदार म्हणतो मग तू पैसे घेऊन ये आणि मग जिलेबी घेऊन जा तेव्हा आकाश जबरदस्तीने जिलेबी घ्यायला लागतो तर तो माणूस आकाशवर खूप ओरडतो तर आकाश विचार करत असतो की आता सायकल रानीला जिलेबी कशी न्यायची आणि तो माणूस किती दृष्ट आहे तेवढ्यात ते एक भिकारी पैसे मागत असतो की पैसे द्या भूक लागली तर आकाश पक ते पकतो आणि आकाशसुद्धा सर्वांना पैसे मागू लागतो आणि आकाशसुद्धा त्या भिकाऱ्यासारखे सायकल राणीला जिलेबी नेण्यासाठी पैसे मागू लागतो तर हा बाग आहे ते संपतो तर आकाश ते पैसे मागत असतो आणि भूम निलंबरी आणि पौर्णिमा ह्या बाहेर आकाशला बघतात आणि तो त्याचा तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतात आणि घरी सर्वांसमोर दाखवतात तर पौर्णिमा आणि निलंबरी भूमीला सर्वजण बोलतील म्हणून तो व्हिडिओ त्या घरी आणून दाखवतात तर लगेच भूमी म्हणत असते की तू त्याला घरी आणायचे सोडून त्याचा व्हिडिओ काढत बसली का तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद